नमस्कार मित्रांनो, सिनेमॅटिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत भंडारदरा येथे काळू वॉटरफॉलला. सो सकाळचे वाजलेले आहेत 4. तुम्ही माझ्या मागं बघू शकता, पूर्णपणे अंधार आहे. आता माझे मित्र येत आहेत कार घेऊन, तर आता बसून आपण डायरेक्ट प्रवासाला सुरुवात करू. तुम्ही मागं बघू शकता संपूर्ण असा अंधार आहे. तर आता माझे मित्र येत आहेत हर्षद आणि अनुराग, त्यांच्यासोबत आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे. तर भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे खेडमंचर येथे. खेडमंचरचा जो घाट आहे बघा, बघू शकता तुम्ही. खेडमंचरचा जो घाट आहे तिथं आपण थांबलो आहोत. आता इथून आपण ओझरचा जो गणपती आहे तिथं डायरेक्ट आपण थोडाफार एक नाश्ता करून आपण तिथून पुढा प्रवास चालू करणार आहोत. जर आपण जर हडपसरवरून येत असाल तर आपण एक 1.5 तासापर्यंत आपण इथं पोहोचतो. जर तुम्ही 4-व्हीलर घेऊन येत असाल, तर 2-व्हीलर घेऊन येत असाल तर मे बी तुम्हाला 3-4 तास लागू शकतात. तर आता आपण डायरेक्ट भेटूया गणपती मंदिरापाशी. तर मित्रांनो, आता आपण गाडी पार्क करून नारायणगाव क्रॉस करून आता आपण गणपती मंदिरामध्ये आलो आहे. ओझरच्या विघ्नेश्वरा गणपती मंदिरामध्ये आलो आहोत. तर आता आपण काय थोडंफार एक नाश्ता करणार आहोत आणि तिथून पुढचा प्रवास चालू करणार आहोत. तर मित्रांनो, आपण हॉटेल श्री दत्तमधून चहा पिऊन आता आपण आपल्या मेन डेस्टिनेशनकडं चाललो आहोत. तर आपली गाडी तिथं पार्क केलेली आहे. इथं थोडासा चहा पिऊ. आता जस्ट आपण मिसळपाव खाऊन बाहेर आलो आहोत. आता इथून आपण डायरेक्ट जो काळू वॉटरफॉल आहे तिथं आपण डायरेक्ट थांबणार आहोत. तिथून आपला मेन ट्रेक चालू होणार आहोत. तर भेटूया डायरेक्ट आपण त्या अंधराई या जंगलामध्ये.
मित्रांनो, जसं की आपण माळशेज घाटाच्या स्टार्टिंगला जो आपल्याला टॉवर लागला होता, त्या टॉवर पासून आपण लेफ्ट मारून सरळ एका डॅमच्या दिशेने गेलो होतो. काळू वॉटरफॉलचा फ्रंट व्ह्यू म्हणजे खालून जो व्ह्यू आहे तो नव्हता, ॲक्च्युअलमध्ये वरून होता. तर आपण आता माळशेज घाट अख्खा उतरून खाली आलो आहोत आणि सावर्णे गाव जे आहे तिथून आपण राईट मारून 5 ते 6 किलोमीटर अंतराच्या आत आलो आहोत. तुम्ही माझ्या मागे गाडी बघत असाल, जेवढ्यात आत आत गाडी घेता येईल तेवढ्या आतमध्ये आम्ही गाडी घेऊन आलो आहोत. तिथून ही जी नदी आहे ती काळू रिव्हर आहे, ही आपण क्रॉस करून पुढे ट्रेक चालू करणार आहोत. 2 ते 2.5 किलोमीटरचा ट्रेक आहे, तिथं आपल्याला आहे काळू वॉटरफॉल. तर चला तर मग आपला ट्रेक चालू करूया. तर अशा प्रकारे आपण मागं गाडी पार्क करून ही जी तुम्हाला दिसती रिव्हर, ती रिव्हर आपण क्रॉस करून आता पुढे ट्रेकला चाललो आहोत. माझ्यासमोर तुम्ही बघत आहात आपले सोसायटीतले मित्र आहेत अनुराग आणि हर्षद, तेही आपल्या ट्रेकमध्ये आहेत. तर काही मिनटं आपण ट्रेक करत पुढे आलो तर आपल्याला जागोजागी वनविभागाने म्हणजे ठाणे वनविभागाने असे पोस्टर दिसतील तुम्हाला, अस्वल, हायना, सांबर, जे की इथं मोठ्या प्रमाणात आढळतात. हा जो काळू वॉटरफॉल आहे तो अंधारी जंगलच्या अंडर येतो, तर मी तुम्हाला तो दाखवतो. मित्रांनो, आपण आता जो धबधबा बघितला त्या धबधब्याच्या दिशेने पुढे आलो की तुम्हाला माझ्या बॅक साईडला दिसेल की अशा भगव्या कलरच्या रिबिनी लावलेल्या आहेत. ह्या रिबिनीच आपल्याला फॉलो करायच्या आहेत काळू धबधब्यापर्यंत, कारण की ह्या रिबिनी जसं आपण फॉलो करतो आपण रोड चुकणार नाही. इथं आपल्याला गाईडन्सचीही गरज नाही, हा ट्रेक फक्त 1.5 किलोमीटरचा ट्रेक आहे. तर चला तर मग मी तुम्हाला काळू वॉटरफॉलकडे नेतो. जसं की तुम्ही पाहिलं की आपण मागून म्हणजे आपल्याला वाटली होती की ती काळू नदी होते, तिथून आपण क्रॉस करून जो पहिल्यांदा इथे येतो, तर हा तुम्हाला आहे ना मोठा धबधबा असा लागतो. या धबधब्यात आपण काही मिनटं एन्जॉय करून इथून प्रवासाला परत सुरुवात करत आहे. धबधब्यामध्ये एन्जॉय करून आता पुढं काळू धबधब्याच्या दिशेने चालत आहोत. चालताना दिसतं की ही जी लोकं येतात बाहेरून, ही कचरा करत नाही आहेत. सध्या तरी माझ्या बघण्यास आलं आहे की तुम्ही बघू शकता राईडला की कचरा टाकण्यासाठी सेपरेट पिशव्या देखील इथे अवेलेबल आहेत. तर तुम्ही तुमचा जो पण कचरा असेल तो तुम्ही त्या पिशवीमध्ये टाकू शकता. तर मित्रांनो, माझ्यासमोर आहे जो काळू वॉटरफॉल आहे जे की मी तुम्हाला दाखवतो. हा तुम्ही माझ्या मागं बघू शकता काळू वॉटरफॉल. इथून 500 मीटर अंतरावरती आपण तिथं जाणार आहोत. आता इथं मी काय घेतलेले ड्रोन शॉट तुम्हाला मी दाखवतो.
आपण नदी क्रॉस करून इकडे आलोय. येताना मी तुम्हाला दाखवतो की इथे एक पाऊल खुणं दिसलेलं आहे जे की मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो. आता मलाही माहित नाही ते पाऊल खुणं कुठले आहेत आणि कशा आहेत. आता आपण वॉटरफॉलचा व्ह्यू तुम्हाला ड्रोन शॉटद्वारे दाखवतो, तो तुम्हाला कसा वाटला तो जरूर पाहू.